नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांचा भाजपला सर्वात मोठा धक्का। शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह भाजपचा हा बड़ा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अयोध्या दौऱ्यावरती आहे, तर दुसरीकडे शिंदे फडणवीसांच्या या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवरती हल्लाबोल केला आहे। आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का देत मोठं खिंडार पाडलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे नेते अमित कदम यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश करत भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीचा हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान अमित कदम यांच्यासह भाजपच्या या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावरती भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे।